मित्रांनो, आज आपण बघणार आहोत काटकोन चौकोन किंवा आयत चौकोनाचा दुसरा प्रकार। ज्या चौकोनाचे चारही कोन काटकोन असतात त्याला काटकोन चौकोन किंवा आयत असं म्हणतात। ज्या ठिकाणी आपण जर बघितलं तर चौकोन ए बी सी डी या ठिकाणी सर्व कोन हे काटकोन आहे, म्हणजे सर्व कोन जे आहेत ते 90° मापाचे आहेत। आपल्यासमोर चौकोन ए बी सी डी आहे। त्यानंतर जर आपण दुसऱ्या आकृतीकडे जर बघितलं तर आपल्याकडे दुसरी आकृती आहे पी क्यू आर एस। पी क्यू आर एस मध्ये आपल्याजवळ चारही कोन काटकोन दिसत आहेत। त्यानंतर त्या चौकोनामध्ये आपल्याला दोन कर्ण दिसत आहेत, कर्ण क्यू एस आणि कर्ण पी आर, आणि ते दोघी कर्ण टी या बिंदूमध्ये छेदतात। यावरून आयताचे आपल्याला तीन गुणधर्म लक्षात येतात, ते म्हणजे आयताचे ज्या सम्मुख भुजा असतात त्या एकरूप असतात। सम्मुख भुजा म्हणजे पी एस आणि भुजा क्यू आर या दोन्ही एकरूप आहेत, म्हणजे समान लांबीच्या आहेत, समान मापाच्या आहेत। त्याचप्रमाणे पी क्यू त्याच्या समोरची भुजा म्हणजे एस आर ज्या सम्मुख भुजा त्या सुद्धा समान मापाच्या आहेत, एकरूप आहेत। आणि मग राहिला विषय कर्णांचा, जेवढं एस क्यूचं अंतर आहे तेवढंच अंतर पी क्यूचं आहे। याचाच अर्थ कर्ण क्यू एस आणि कर्ण पी आर हे दोघे एकरूप आहेत। मित्रांनो, आपण दुसरा प्रकार बघूया चौरस। त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी आयतामध्ये आपण बघितलं की त्याच्या सम्मुख भुजा एकरूप होत्या, परंतु चौरसाचे जे सम्मुख भुजा असतात या ठिकाणी सम्मुख भुजा म्हणणं चुकीचं आहे। या ठिकाणी आपण म्हणूया आयताच्या सर्व भुजा या एकरूप असतात, म्हणजेच आयताचं एबीचं जेवढं माप आहे तेवढंच माप बीसीचं आहे, तेवढंच माप सीबीचं सीबीचं आहे, आणि तेच माप डीएचं आहे। आणि ह्या ठिकाणी सुद्धा पुन्हा दोन कर्ण आहेत, कर्ण एसी आणि कर्ण बीडी, आणि ते सुद्धा एकमेकाला ई या बिंदूमध्ये छेदतात। यावरून चौरसाची व्याख्या तयार होते, ज्या चौकोनाचे सर्व बाजू एकरूप असतात आणि सर्व कोन काटकोन असतात त्या चौकोनाला चौरस असं म्हणतात।